हॅलो फ्रेंड्स, मी तृप्ती. स्वागत आहे तुमचं पूर्ण ब्रह्म रसोईमध्ये. आज आपण उन्हाळी वाळवणातील प्रकार गाजराचे सांडगे करायचे आहेत. करायला एकदम सोपे आणि खायला तितके छान असे लागतात. तरी हे सांडगे करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे, चला बघूया. सुरुवातीला येथे मी 5 ते 6 गाजर घेतलेत. हे गाजर सुरुवातीला आपण स्वच्छ धुवून घ्यायचेत. याला माती वगैरे लागलेली असते, त्यामुळे इतर साहित्य काय लागणार आहे तेही बघूया. 1 टेबलस्पून जिरे घेतलेत, 1 टेबलस्पून तीळ घेतलेत, तिखट 1 टेबलस्पून घेतले, मीठ 1 टेबलस्पून घेतलेले, आणि येथे मी साधे जाड पोहे घेतलेलेत. हे पाऊणवाटी घेतलेत मी. आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत. हे पोहे मी या पद्धतीने मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत. खूप पण बारीक किंवा खूप ही जाड असे ठेवायचे नाही आहेत. आता सुरुवातीला मी गाजराची साल काढून घेते आहे. सर्व गाजरांची येथे साल काढून घ्यायची आहे आणि नंतर ना आपण हे किसणीने खिसायचं आहे. आपण हे जाड किसणीने खिसायचं आहे, खूप बारीक अशा किसणीने गाजर खिसायचं नाही आहे. आता येथे मी हे गाजर खिसून घेते आहे. सर्व येथे माझे सर्व गाजर हे खिसून झालेले आहेत. इतपत हे मी जाड असं खिस केलेला आहे याचा. जर जाड खिस केला तर आपले सांडगे हे छान होतात. आता ह्याच्यामध्ये 1 टेबलस्पून जिरे घालूया, 1 टेबलस्पून तीळ घालायचे, आणि आता आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट घालायचे. तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीने थोडंसं कमी जास्त करू शकता. मीठ थोडंसं कमी घाला. आता आपण जी पोह्यांची पावडर करून घेतली आहे ती याच्यामध्ये घालूया. सुरुवातीला आपण 2 टेबलस्पून पावडर घालायची आहे. एकदम आपण याच्यामध्ये पावडर मिक्स करायची नाही आहे. गाजर खिसले की करायच्या वेळी सर्व साहित्य त्याच्यामध्ये घालायचं आहे, कारण जर आपण साहित्य याच्यामध्ये घालून ठेवलं तर गाजराला मॉइश्चर सुटतं यासाठी. आणि आपण याच्यामध्ये पोहे वापरलेत, पोह्यामुळे याला छान असं बाइंडिंग तयार होतं आणि आपले सांडगे हे छान तयार होतात. आता येथे मी मला थोडंसं याच्यामध्ये पोहे कमी वाटत आहेत म्हणून मी येथे पोह्यांची पावडर आहे ती याच्यामध्ये घालते आहे. आपण एकदम याच्यामध्ये पोह्यांची पावडर मिक्स करायची नाही आहे. थोडी थोडी करून आपण याच्यामध्ये पोह्यांची पावडर घालायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे छान असं बाइंडिंग तयार झालेलं आहे. उन्हाळी वाळवणातील मिक्स डाळीचे सांडगे, बटाट्याचे नक्षीदार वेपर्स आणि त्याबरोबर साबुदाणा पापड तिप्पट फुलणारे याची ही रेसिपी मी शेअर केलेली आहे. वरती आय बटनमध्ये लिंक दिली आहे, ती तुम्ही चेक करू शकता. आता हे छान असं मिक्स करून तयार आहे. पोहे याच्यामध्ये मिक्स केले की लगेचच आपण याचे सांडगे करायला घ्यायचे आहेत. हलक्या हाताने आपण हे प्रेस करायचं आहे आणि याला व्यवस्थित असा गोलाकार द्यायचा आहे. येथे मी प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे, त्याच्यावरती हे सांडगे ठेवते. हलकंसं आपण प्रेस करायचं आहे, खूप जाडसर असं ठेवायचं नाही आहे, नाहीतर सांडगे हे छान असे तयार होत नाहीत. मधली बाजू त्याची वाळत नाही आणि तळतानाही ते कच्चे राहतात. आता मी सेम प्रोसेस येथे सर्व सांडगे हे करून घेते आहे. हे आपण उन्हामध्ये साधारण 2 ते 3 दिवस वाळवून घ्यायचे आहेत, म्हणजे हे चांगले 10 ते 11 महिने अगदी व्यवस्थित राहतात. येथे मी 3 दिवस हे सांडगे उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. एकदम छान असे हे वाळलेले आहेत. तुम्हाला उन्हाळी वाळवणातील अजून कोणकोणत्या रेसिपी आपल्या चॅनलवरती बघायला आवडतील हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आता हे 3 दिवस वाळवून घेतलेले सांडगे आहेत. आता आपण हे तळायचेत. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये आपले एवढे सांडगे हे तयार झालेले आहेत. आता मी तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण सांडगे सोडूयात. एकदम आपण हे मीडियम फ्लेमवरती किंवा हाय फ्लेमवरती तळायचं नाही आहे, लो फ्लेमवरती आपण हे सांडगे तळायचे आहेत. म्हणजे हे सांडगे करपत नाहीत, एकदम छान असे तळल्या जातात. सांडगे नेहमी लो फ्लेमवरती तळायचे आहेत. एकदम छान कुरकुरीत असे आपले सांडगे तयार झालेले आहेत. आता मी हे साईडला काढून घेते. हे सांडगे तुम्ही भातवरणासोबत किंवा मसाले भातासोबत ही तळून देऊ शकता, खूप छान चव येते. एकदा तुम्ही हे गाजराचे सांडगे करून बघा. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर पूर्ण ब्रह्म रसोई या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.